नमस्कार, बोनांजा फुडी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी मोड आलेल्या काळ्या हरभऱ्याची उसळ. यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ही उसळ ड्राय न बनवता थोडी रसदार बनवलेली आहे, जेणेकरून भात व भाकरीसोबत खाता येईल. 8 तास भिजवून याला मोड येण्यासाठी 2 दिवस लागतात. यामध्ये कॅल्शियम, व्हायटॅमिन आणि प्रोटीनची मात्रा भरपूर असते. चला पहिल्यांदा आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स भाजून घेऊ. यामध्ये घालू 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धनिया. हे 1-2 मिनटच भाजायचे आहेत. खूप भाजल्यानंतर याचा वास कमी होतो. आपले मसाले भाजलेले आहेत. आता डिशमध्ये घेऊन हे थंड करायला ठेवू. यामध्येच 1 चमचा तेल घेऊन कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊ. कांदा गुलाबी रंगावर भाजला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालू. टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजायचं आहे. टोमॅटो भाजून झालेला आहे. आता थंड करून घेऊ. ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्सरच्या जारमध्ये घालू. त्यामध्ये भाजलेला टोमॅटो, कांदा व थोडेसे आले आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर घालून याची फाईन पेस्ट बनवून घेऊ. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊ. यामध्ये मोहरी टाकू. मोहरी तडतडली की जिरे घालून घेऊ. कढीपत्त्याची पाने व फाईन पेस्ट जी मिक्सरला बारीक केलेली आहे ती घालू. ही पेस्ट आपल्याला खूप भाजायची नाही आहे, कारण ऑलरेडी आपण सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. 2 मिनटच फक्त परतायचे. आता यामध्ये 1/2 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 3 चमचे लाल तिखट. हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, त्याच्यामुळे इथे मी गरम मसाला घातलेला नाही. पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट व गरम मसाला घालू शकता. आता यामध्ये मोड आलेले काळे हरभरे घालू. थोडंसं परतून घेऊ. तुम्ही हरभरे आधी मिठामध्ये शिजवून पण घेऊ शकता, नंतर फोडणी केली तरीही चालेल. यामध्ये आता पाणी घालू. इथे मी पाणी हरभऱ्याच्या दुप्पट घेतलेले आहे. ते आपल्याला रस बनवायचा आहे. तुम्हाला जर ड्राय हवे असतील तर पाणी कमी घेऊ शकता. कुकरला झाकण लावून घेऊ व 5 शिट्ट्या देऊ. कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थोडा थंड केलेला आहे. बघा, आपली तर्रेदार अशी झणझणीत उसळ तयार झालेली आहे. आजची हेल्दी रेसिपी कशी वाटली कमेंटमधून जरूर कळवा. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.